जश्न है भारत रग रग में है जीत की आदत ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे तू सूरज हम तेरे उजाले तुझसे जुदा नहीं होने वाले आखिर तक हम सफर तिरंगे के जय हिंद जो नस नस में है हर बाजी फिर बस में है सिद्धान के हिंदुस्तान बोले सुजलाम सुफलाम वलयज शीतलाम शस्य श्यामलाम वंदे मातरम् समाजसेवक सुजित नैनुर्गिने यांच्या मार्गदर्शनाखाली रॉयल ग्रुप व राकेश अष्टामात्रे सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट या 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य दिव्य अशा रॅलीचे ऐरोली आणि परिसरात आयोजन करण्यात आले होते. आपल्या भारत देशाप्रती प्रत्येक नागरिकांच्या मनात प्रेम उत्पन्न व्हावे तथा ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचा आदर आणि सन्मान प्रत्येक भारतीयांच्या मनात असावा या हेतूने रॅलीत प्रत्येक युवा सदस्य आपल्या हातात झेंडा घेऊन देशभक्तीत गुंग होता. यावेळी या रॅलीत बाईक कार आणि ऑटो रिक्षा या मोठ्या प्रमाणात होत्या. या रॅलीची सुरुवात ही ऐरोली सेक्टर 16 येथील रॉयल ग्रुपच्या कार्यालयापासून झाली असून सदर रॅली ही सेक्टर 7 सेक्टर 8 विगभोर स्कूल मार्गे गोठवली नौसिल नाका मार्गे ऐरोली सेक्टर 8A सेक्टर 9 सेक्टर 10-14 सेक्टर 17 सेक्टर 19 सेक्टर 2-1 ऐरोली नाका सेक्टर 3-4 मार्गे सेक्टर 15 अशी काढण्यात आली. यावेळी काही युवकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले फाइटर वो नहीं है जो अपने टारगेट अचीव करता है वो है जो उन्हें ठोक देता है. प्रथम सर्वांना अष्टाध्यायीवर आपला जो वर्धा स्वातंत्र्य दिन आहे आपल्या देशाचा त्याबद्दल सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. रॉयल ग्रुप आणि अशा राकेश अष्टामात्रे सामाजिक सेवेतर्फे आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण पूर्ण ऐरोली शहरामध्ये तसे दिघा परिसर रबाले नवसील घनसोली अशा भागामध्ये आपण एक नवचैतन्य आणि युवकांमध्ये एक आपल्या देशाबद्दल स्वाभिमान जे आपल्या संविधानामध्ये आपल्या एका नागरिकाचे मूलभूत कर्तव्य दिलेले आहे त्याच्यामध्ये राष्ट्राभिमान वाढवणे आणि आपल्या देशाबद्दल अभिमान वाढवणे यासाठी एक प्रेरणा स्रोत आणि सगळ्या गोष्टींसाठी आपण ही युवकांसाठी प्रेरणा राहणे अशी आपण रॅली आयोजित केली होती. रॅलीचे आयोजक मान्यश्री सुजित दादा नायनुर्गुणे वातुल दादा देशमुख यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि याच्या मागचा उद्देश असा होता की एकजुटीने आपण एकजुटीने एकमेयाने भेटून जर सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टींना परिपूर्ण आणि युवकांची जी आपल्याला युवकांचा देश म्हटला जातो भारत देशाला त्याची खरी आज प्रचिती आल्यासारखी वाटते. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी माझे बांधव आपल्या सर्वांना अष्टातर्व्या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण पाहता ऐरोली परिसरामध्ये सकाळी जी बाईक रॅली कार रॅली जी निघाली होती ही मला असं वाटतं की या ऐरोलीच्या इतिहासात प्रथमच अशी बाईक रॅली किंवा कार रॅली निघाली असेल ते पण स्वातंत्र्य दिनानिमित्त. आणि जसं की म्हटलं जातं की भारत हा युवकांचा देश आहे तर युवकांनी एकत्र येऊन एकजुटीने एका दिलाने या कार रॅलीची किंवा बाईक रॅलीची जी शोभा वाढवलेली आहे हे आपण व्हिडिओच्या फुटेजमध्ये आपण पाहू शकता. जसं की 78वा आपला भारत स्वतंत्र झालेला आहे ब्रिटिशांनी जे स्वतंत्र आपल्याला दिलं या क्रांतिकारी आपले भगतसिंग असतील राजगुरु असतील सुखदेव असतील या सर्व तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या भारत देशासाठी या भारताला स्वतंत्र भेटावं म्हणून प्रयत्न केले होते आणि आपल्या प्राणाची आहुती दिली होती. तसंच या युवकांना असाच संदेश आहे की युवकांनी भारताचे जे नागरिक मूलभूत अधिकार आहेत व हक्क आहेत व कर्तव्य आहेत हे समजून घ्यावे आणि अशाच पद्धतीने एक दिलाने एकजुटीने भविष्यात जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे बाईक रॅली कार रॅली किंवा काही असा कार्यक्रम आयोजन करण्यात येईल तेव्हा स्वतःचा जात धर्म पक्ष किंवा आपसापसामधले असणारे मतभेद भेदभाव हे साईडला ठेवून हे वेगळे करून एकत्र येऊन आपण भारत देशाला किंवा युवकांना एक चांगला संदेश देण्यासाठी आपण एक प्रयत्न करू शकतो. राकेश अष्टामात्रे व रॉयल फाउंडेशन तसेच ऍपल हॉस्पिटल यांच्या संयोजनाने ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बाईक रॅली कार रॅली अतिशय उत्तम होती.
आणि या कारचं या कार रॅलीचं असं वैशिष्ट्य आहे की खरंच ऐरुलीमध्ये याच्या आधी अशी अशा पद्धतीची रॅली मला वाटत नाही कधी निघाली असेल. तर आयोजकांचे श्री सुजित भाऊ न्याय निर्गुणे असतील, आपले अतुल भाऊ देशमुख असतील व सर्व स्वयंसेवक असतील, या या कार रॅलीसाठी यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांचं योगदान असेल, ज्या ज्या युवकांचं योगदान असेल, या सर्वांचे मी आभारी मानतो आणि त्यांचे स्वागतही करतो. तसंच या आयोजकांतर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.